नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। हिंदू संघटन हे एकमेव ध्येय घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 100 वर्ष काम करतोय आणि या काळामध्ये संघाने कधीही निवडणूक लढवली नाही, त्यामुळे राजकीय पक्षांशी संघाचा पंगा होण्याचं काही कारण नव्हतं, परंतु तसं घडलं नाही। वैचारिक संघर्षामुळे देश पातळीवर आणि महाराष्ट्रात सुद्धा हा संघर्ष अनेकदा झाला। हा वैचारिक संघर्ष होता। काँग्रेसने सातत्याने संघाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवसेनेचे मात्र संघाशी अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती, संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चासुद्धा केली होती, कधी काळी त्यांनी टीकासुद्धा केली असेल, संघाला त्यांनी लक्ष्य केलं असेल, परंतु त्याच्यामध्ये विखार कधीच नव्हता। हे चित्र बदललं उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये, आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी सोयरीक जुळवल्यानंतर उद्धव ठाकरे संघावर विखारी टीका करू लागले, कारण काँग्रेसचे नेते संघाला लक्ष्य करत होते। उद्धव ठाकरे काँग्रेसचा कित्ता गिरवत होते आणि याच्यामागे दुसरं कारणसुद्धा होतं, त्यांच्या डोळ्यासमोर मुस्लिम मतांचं लोणी होतं आणि त्याच्यामुळे ते संघावर शेणगोळ्यांचा मारा करत होते। हे लोणी लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या निश्चितपणे तोंडात पडलं, परंतु त्याची त्यांना भारी किंमत चुकवावी लागली आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी सुनामी या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली, त्याच्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ही बाब आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे। उपाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर उघड टीका केलेली आहे की संघाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन अत्यंत विषारी प्रचार केला, संघाला टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते वारंवार करत होते, सातत्याने करत होते, आणि ही जी सुनामी आली आहे त्याच्यामागे ती टीका हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। काँग्रेसला संघाची वाटणारी भीती जवाहरलाल नेहरू यांच्या इतकी जुनी आहे, गांधी घराण्याने ही भीती वारसा म्हणून स्वीकारलेली दिसते। राहुल गांधीसुद्धा संघाच्या विरोधात सातत्याने बकवास करत असतात। बकवास करणं हा राहुल गांधी यांचा स्वभाव आहे, ते कुठेही गेले ते भारतात असले तरी बकवास करतात, संसदेत असले तरी बकवास करतात, विदेशात गेले तरी बकवास करतात। अशीच बकवास राहुल गांधी यांनी त्यांच्या अलीकडच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने केली। राहुल गांधी असं म्हणाले की लढाई फक्त राजकीय नाही आहे, या देशामध्ये शिखाला पगडी घालण्याचा, कडा घालण्याचा, गुरुद्वारामध्ये जाण्याचा अधिकार आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका राज्याच्या तुलनेत दुसऱ्या राज्याला हीन लेखतो, एका भाषेच्या तुलनेत दुसऱ्या भाषेला, एका धर्माच्या तुलनेत दुसऱ्या धर्माला आणि एका समाजाच्या तुलनेमध्ये दुसऱ्या समाजाला हीन लेखतो। खरं तर ही टीका सर्वस्वी चुकीची होती, खोटाडी होती, परंतु राहुल गांधी यांना खोटं बोलण्याचा सराव आहे। आरएसएस समाज को तोडने का काम करती है, आरएसएस समाज में नफरत फैलाती है, हे तर राहुल गांधी यांचं फेवरेट पालूपद आहे। ते जिथे जातील तिथे हे बोलत असतात, म्हणजे एकेकाळी जी लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी होती, ती लढाई राहुल गांधी यांच्या विशेष प्रयत्नामुळे काँग्रेस विरुद्ध आरएसएस अशा प्रकारची झालेली आहे। आता मालक जेव्हा एखाद्या विषयाबद्दल बोलतो तेव्हा त्याचे चेले चपाटे त्याची री उडायला लागतात। राहुल गांधी यांनी आरएसएसच्या विरोधात टीका केल्यानंतर स्वाभाविकपणे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा आरएसएसला टार्गेट केलं। आरएसएस ही अत्यंत खतरनाक आहे, आरएसएस हा विषारी साप आहे आणि या सापाला ठार केलंच पाहिजे, हे मल्लिकार्जुन खरगे यांचं विधान आहे। महाराष्ट्रातले काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी तर आरएसएसला दहशतवादी संघटना ठरवलं। आता काँग्रेसचे नेते अशा प्रकारे आरएसएसला टार्गेट करत असताना, आरएसएसच्या विरोधात अत्यंत विखारी टीका करत असताना 10 जनपदच्या दारावर उभे असलेले उद्धव ठाकरे मागे कसे राहतील? उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कंबर कसली आणि त्यांनी थेट टार्गेट केलं मोहनराव भागवत यांना। त्यांनी असं म्हटलं की माझ्या हिंदुत्वाबद्दल तुम्ही प्रश्न विचारता, मग सरसंघचालक मोहनराव भागवत मशिदीमध्ये गेलेले चालतात का? आरएसएसचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान टिंबा एवढं सुद्धा नाही आहे, ही टीका केली संजय राऊतांनी आणि त्याची री उडली उद्धव ठाकरे यांनी। खरं तर नेते बोलल्यानंतर समर्थक त्याची री उडताना दिसतात, परंतु उबाटा शिवसेनेमध्ये चित्र वेगळं आहे। आधी संजय राऊत अग्रलेख खरडतात, काहीतरी बोलतात आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे त्यांची री उडताना दिसतात। संजय राऊत बोलल्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा बोलले आणि ते अशा थाटात बोलत असतात की महात्मा गांधींनी दांडी येथे जो मिठाचा सत्याग्रह केला होता, त्या सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी यांच्या एका बाजूला संजय राऊत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे चालत होते। किंवा काकोरी कट जो झाला, जो अत्यंत प्रसिद्ध कट होता, क्रांतिकारकांचा त्याच्यामध्ये समावेश होता, त्या काकोरी कट्टामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचासुद्धा सहभाग होता आणि हे क्रांतिकारक म्हणून तुरुंगवास भोगून आलेले आहेत। आयुष्यभर ज्यांनी फक्त झोलझपाटे करून पैसे कमवले, वसुली केली, अशी मंडळी जेव्हा संघाला टार्गेट करतात, संघाच्या राष्ट्रसमर्पित नेतृत्वाला टार्गेट करतात, तेव्हा आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही। यामागे उद्देश फक्त काँग्रेसला खुश करण्याचा नसतो, त्याच्यामागे मुस्लिम मतांचं सुद्धा गणित असतं। आरएसएस ही देशातली नव्हे जगातली सगळ्यात मोठी हिंदू संघटना आहे, हिंदुत्वाचा वसा घेतलेली संघटना आहे आणि आपण या संघटनेला टार्गेट करतो, आपण या
संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वावर टीका करतो हे दाखवून मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी केला आणि या प्रयत्नामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी झाले असं म्हणता येईल. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जे यश मिळालं, त्यांचे 20 आमदार निवडून आले, ते सगळे मतदारसंघ जर तुम्ही बघितलेत तर त्या मतदारसंघामध्ये 8-40% मुस्लिम मतदान आहे. या विधानसभा निवडणुकीच्या आधी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा प्रवक्ता मौलाना सज्जाद नुमानी याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमध्ये 2-3 महत्त्वाची विधानं होती. एक विधान तर असं होतं, तो म्हणाला होता की उद्धव ठाकरे हे बोट जिहाद के सिपा सालार आहे. दुसरं विधान असं होतं की मविया सोडून कोणत्याही पक्षाला मुस्लिमांनी मतदान करू नये, मतदान करून आपलं मत वाया घालू नये. आणि हे आव्हान मुस्लिमांनी अत्यंत मनावर घेतलं. असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये समोरचा उमेदवार मुसलमान आहे, उबाटाचा उमेदवार हिंदू आहे, परंतु मुसलमान मतदारांनी उबाटाच्या उमेदवाराला मतदान करून त्याला विजय केलेला आहे. मुस्लिमांची मतं घेण्यासाठी उबाटा शिवसेनेच्या उमेदवारांनी सर्व काही केलं. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचवले, अल्लाह अकबरच्या घोषणा सहन केल्या. सुनील प्रभू यांच्यासारख्या काही उमेदवारांनी तर मुस्लिमांच्या सोबत बंददाराड बैठकी घेतल्या आणि त्या बैठकांमध्ये काय काय आश्वासनं दिली, एक तर सुनील प्रभूंना ठाऊक किंवा त्या मौलवींना ठाऊक. आणि त्याचाच परिणाम झाला की मुस्लिमांनी उबाटाच्या पाड्यामध्ये भरभरून मतदान केलं. माझ्यासमोर काही आकडेवारी आहे, काही नावं आहेत, ही नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे मतदान झालं आहे आणि जिथे मतदान झालं आहे, जिथे उबाटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तिथे मुस्लिम मतांचा टक्का किती होता. वर्सोव्यात मुस्लिमांची टक्केवारी 33 आहे. उबाटाचे विजयी उमेदवार आहेत हरुण खान, म्हणजे मुस्लिम उमेदवार दिला होता आणि तो विजयी झाला. कलिन्यामध्ये मुस्लिम मतांची टक्केवारी आहे 24, विजयी उमेदवार आहेत विजय पोतनीस. वांद्रे पूर्वमध्ये मुस्लिमांचा टक्का आहे 33.10, विजयी उमेदवार वरुण सरदेसाई. माहीममध्ये मुस्लिम मतांचा टक्का 13.20, विजयी उमेदवार महेश सावंत. दिंडोशीत मुस्लिम मतांचा टक्का 11.9, विजयी उमेदवार सुनील प्रभू. भायखळ्यामध्ये मुस्लिम मतांची टक्केवारी 41, विजयी उमेदवार मनोज जामसुतकर. जोगेश्वरीमध्ये मुस्लिम मतांची टक्केवारी 14.5, विजयी उमेदवार बाळा नर. धाराशिवमध्ये मुस्लिम मतं 12%, विजयी उमेदवार कैलास पाटील. परभणीमध्ये मुस्लिम मतदार 41%, विजयी उमेदवार डॉक्टर राहुल पाटील. गुहागरमध्ये ही टक्केवारी 8 आहे, विजयी उमेदवार भास्कर जाधव. शिवडीमध्ये सुद्धा 8% मतं आहेत, विजयी उमेदवार अजय चौधरी. दर्यापूरमध्ये 12.4%, मेहकरमध्ये 31%, बार्शीमध्ये 8.2%. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की किमान 8% मतं जिथे आहेत तिथेच उबाटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि या सगळ्या मुस्लिमांनी उबाटाच्या पाड्यामध्ये भरभरून मतदान केलेलं आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघाचं आपण उदाहरण घेऊ. या ठिकाणी जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशा प्रकारची लढत झाली होती. जिशान सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार होते. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची अलीकडेच हत्या झाली होती, त्यामुळे जिशान सिद्दीकी यांच्या बाजूने सहानुभूती असेल असं लोकांनी गृहीत धरलं होतं. परंतु तसं काही झालं नाही, मुस्लिमांनी जिशान सिद्दीकींना बाजूला ठेवलं आणि वरुण सरदेसाई यांच्या पाड्यामध्ये मतदान केलं. म्हणजे उद्धव ठाकरे यांची मुस्लिम मतदारांवर जी मोहिनी आहे, जे गारुड आहे, ते किती जबरदस्त आहे याची कल्पना करा. उद्धव ठाकरे यांनी संघावर वारंवार टीका करून, सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्यावर टीका करून, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर टीका करून आपली अशा प्रकारची एक प्रतिमा बनवली आहे की हा माणूस हिंदुत्वाचा घनघोर विरोधक आहे आणि आपण याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मुस्लिमांना मनोमन वाटतं आहे. आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी नेमकं तेच केलेलं आहे. एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बाजूला गेले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 14 आमदार शिल्लक होते. आपल्या आमदारांची टॅली 20 नेण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना या विधानसभा निवडणुकीनंतर यश मिळालं आहे. म्हणजे जवळजवळ 50% त्यांनी आपल्या आमदारांची संख्या वाढवली. हे शक्य झालं कारण मुस्लिमांचे मसीहा आणि मुस्लिमांचे तारणहार अशी प्रतिमा बनवण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना कमालीचं यश आलेलं आहे. मुस्लिमांना हा विश्वास आहे की जेव्हा त्यांचा पंगा हिंदुत्ववादी शक्तींशी होईल, हिंदुत्ववादी संघटनांशी होईल, कदाचित सरकारशी सुद्धा होईल, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. आणि त्यामुळेच जिथे मुस्लिमांचा टक्का 8-40 या रेंजमध्ये आहे त्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे विजयी झालेले दिसतात. मुस्लिमांनी त्यांची एकगठ्ठा मतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बहाल केलेली आहेत, त्यांना विजयी केलेलं आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा हिंदू मुसलमान असा संघर्ष होईल किंवा मुसलमान आक्रमक होतील तेव्हा उद्धव ठाकरे यांना मिठाला जागावं लागेल, मतांना जागावं लागेल आणि मुसलमानांची बाजू घ्यावी लागेल. कारण अल्पसंख्याक मतदार जेव्हा तुम्हाला मतं देतो तेव्हा ती मतांची किंमत तो वसूल केल्याशिवाय राहत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर बजरंग सोनावणे आणि शोभा बच्छाव यांना काही मुस्लिमांनी फोन केले होते आणि हे फोन कॉल व्हायरल झाले. हे मुस्लिम आपल्या लोकप्रतिनिधींशी ज्या प्रकारे बोलत होते
ते ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि तुम्ही दिलेल्या मताला जागा असे मतदार वारंवार या लोकप्रतिनिधींना सांगतायत असं या ऑडिओ क्लिपमधून उघड झालं होतं. उद्धव ठाकरेंना सुद्धा त्याची तयारी ठेवावी लागेल आणि आगामी काळामध्ये मुस्लिमांच्या मताला जागावं लागेल. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.